प्रश्न क्रमांक एक, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केले? उत्तर आहे, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य प्रार्थना समाज या संघटनेने केले. प्रश्न क्रमांक दोन, आप्पासाहेब पटवर्धन यांना काय म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे, आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक तीन, मद्रास प्रांतात वीरेशलिंगम पंतलु यांनी कोणती संस्था धर्म सुधारणेसाठी स्थापन केली? उत्तर आहे, मद्रास प्रांतात वीरेशलिंगम पंतलु यांनी संघ संस्कारण समाजम ही संस्था धर्म सुधारणेसाठी स्थापन केली. प्रश्न क्रमांक चार, लॉर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी कोणी केली? उत्तर आहे, लॉर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी लोकमान्य टिळक यांनी केली. प्रश्न क्रमांक पाच, कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे, कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक सहा, महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोठे व्याघ्र प्रकल्प आहे? उत्तर आहे, महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट येथे व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक सात, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. प्रश्न क्रमांक आठ, भारताच्या पूर्वेस कोणते राष्ट्र आहे? उत्तर आहे, भारताच्या पूर्वेस म्यानमार व बांगलादेश हे दोन राष्ट्र आहेत. प्रश्न क्रमांक नऊ, कापसासाठी कोणती मृदा पोषक असते? उत्तर आहे, कापसासाठी काळी व खोल रेगूर मृदा पोषक असते. प्रश्न क्रमांक दहा, बॉक्साईड पासून कोणता धातू मिळतो? उत्तर आहे, बॉक्साईड पासून ॲल्युमिनियम हा धातू मिळतो. प्रश्न क्रमांक अकरा, अभ्रक उत्पादनात व निर्यातीत कोणत्या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो? उत्तर आहे, अभ्रक उत्पादनात व निर्यातीत भारत या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक बारा, कोणती खाडी जावा समुद्र व हिंदी महासागर यांना जोडते? उत्तर आहे, लोम्बोक खाडी जावा समुद्र व हिंदी महासागर यांना जोडते. प्रश्न क्रमांक तेरा, 1997 मध्ये राज्य स्तरावर माहिती अधिकार कायदा राबविणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे, 1997 मध्ये राज्य स्तरावर माहिती अधिकार कायदा राबविणारे पहिले राज्य तामिळनाडू आहे. प्रश्न क्रमांक चौदा, भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? उत्तर आहे, भारतीय घटना समिती 1946 साली अस्तित्वात आली. प्रश्न क्रमांक पंधरा, 22 भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आला आहे? उत्तर आहे, 22 भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या आठव्या परिशिष्टात करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक सोळा, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात
कोणाच्या अभिभाषणाने होते? उत्तर आहे, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने होते. उत्तर आहे, कांदे बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर गॅमा किरणोत्सारी प्राण्यांचा मारा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. प्रमस्तिष्काच्या कोणत्या क्षेत्रात माहिती साठवली जाते? उत्तर आहे, प्रमस्तिष्काच्या सहयोग या क्षेत्रात माहिती साठवली जाते. प्रश्न क्रमांक 19. समुद्रातील कोणत्या प्राण्यांपासून मोती मिळतात? उत्तर आहे, समुद्रातील ऑयस्टर या प्राण्यांपासून मोती मिळतात. प्रश्न क्रमांक 20. अनुवंश शास्त्राचा जनक असे यथार्थपणे कोणास म्हटले जाते? उत्तर आहे, अनुवंश शास्त्राचा जनक असे यथार्थपणे लॅमार्क यास म्हटले जाते.